जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही। हो आणि तुम्हाला माहिती आहे का किती मजा आली ते? हो खूप सेलिब्रिटी झाले होते आणि सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं माहिती। हो मी फोटो पाठवतो तुम्हाला सगळे। आणि आई कशी आहे? ग्रेट। हो माही पण एकदम मस्त मजेत। हो आता आत्या बरोबर आहे खाली। हो बाय बाय, तुम्ही पण काळजी घ्या, बाय। खरंच खूप मिस केलं ना आपण आई बाबांना। यायला पाहिजे होते यार ते। हो बर मानस, नीट बघ ना मानस। हा थोडं जास्त स्मार्ट दिसत। नीट बघ। काय अजून तुला काय दिसतं या फोटो मध्ये? तेच जे समीर म्हणाला, कस तू त्या मुलीला सगळ्यांपासून लांब बसवून गप्पा मारतोयस। अरे बघ काय खुश दिसतोयस तू बघ। वैदेही प्लीज यार कम ऑन, तू काय समीर काढायला होतोय आणि तू काय उगाच आग लावून घेतेस? आणि तिकडे हॉलमध्ये खरंच गर्दी होती, जरा आवाज होता म्हणून आम्ही जरा बाजूच्या टेबलवर जाऊन बसलो होतो। आणि आम्ही हॉलमध्येच होतो ना, तिला मी काय वेगळ्या रूम मध्ये वगैरे घेऊन गेलो होतो का? शिवा तिथे वेगळी रूम नव्हती। नाहीतर काय काय नाहीतर काय बरी आहेस ना तू, काही काय? अरे मी काय म्हंटल काय, तूच बघ किती खुश, किती छान हसतोयस तिच्याशी बोलताना, बघ बघ किती खुश दिसतोयस। मग तिच्याकडे बघून काय रडायला हवं होतं का? मी असं कुठे म्हणाली, माझं फक्त इतकंच म्हणणं की तू तिला ना जरा जास्तच अटेन्शन देत होतास। वैदेही तुम्ही मुली म्हणजे ना विचित्र असता। आता ती माझा इंटरव्ह्यू घेत होती तर मी तिच्याकडे सोडून कुठे बघणं अपेक्षित होतं? तू ना मला नेक्स्ट टाइम पासून सांगून ठेव, म्हणजे मी तिकडेच बघेन, दुसरीकडे कुठे बघणारच। ऐक ना। ऐक ना। हा बोल ना। माझ्याकडे बघायचं कळलं? अच्छा असं आहे का? ठीक, मग नेक्स्ट टाइम पासून तू माझ्या आजूबाजूला नसशील ना तर मग इंटरव्ह्यू सुरू असू दे, आता काही सुरू असू दे, मी डोळे बंद करूनच बसतो। उगाच बोलायचं असं काही करणार नाही असतो, माहितीये मला। कसं आहे ना मुळात तानिया कशी बडवते समीरला, तसं बडवलं पाहिजे मी तुला। तानिया खरंच डेंजर आहे। आय नो, आतापर्यंत मारून मारून समीरचा भुगा केला असेल ना तिने। आय एम शुअर, बट ही डिझर्व्ह दॅट।